महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीनही पक्ष एकत्र नांदत असले तरी एकमेकांवरती कुरघोडी करण्याची एकही संधी हे तीनही पक्ष कधीच सोडताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच मालेगावच्या नगरपालिकेत काँग्रेसच्या तब्बल 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यात तिथले विद्यमान नगरसेवक होते तसेच माजी आमदारही होते. मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा रंगला होता. राष्ट्रवादीच्या या खेळीने काँग्रेसला चांगलाच दणका बसला होता आणि मालेगावातनं काँग्रेस पक्ष हा जवळपास नामशेष झाला होता. राष्ट्रवादीच्या या फोडाफोडीच्या कार्यक्रमावर ज्यांनी आमचे नगरसेवक फोडले त्यांचे भविष्यात काय करायचे ते आम्ही ठरवू असे उत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते आणि अवघ्या काही दिवसातच नाना पटोलेंचे शब्द खरे ठरले. मराठवाड्यातल्या परभणीमध्ये काँग्रेसने राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम केलाय. परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या 24 नगरसेवकांना काँग्रेसच्या गोटात आणून मालेगावचा वसपा परभणीत काढलाय. परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या 24 नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. मुंबईतल्या टिळक भवन येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झालाय. परभणी जिल्ह्यातल्या सेलू नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद बोराडे व सर्व नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते झेडपी सदस्य नानासाहेब राऊत, अविनाश काळे, भाजपाचे जिंतूर तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख आणि जिंतूर नगरपालिकेच्या 4 विद्यमान नगरसेवकांनी व 2 झेडपी सदस्यांनी आपल्या समर्थकांचं काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. महाविकास आघाडीत 3 पक्षांची युती असल्याने पक्षविस्ताराच्या नावाखाली एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण तिन्ही पक्षांकडे सुरू आहे. पण काँग्रेसच्या या खेळीने राष्ट्रवादीचा हिशोब चुकता केलाय. त्यामुळे जिंतूर, सेलू, किनवट या तालुक्यांमध्ये काँग्रेसची बाजू बळकट होणार आहे. आता यावर राष्ट्रवादीची काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या या फोडाफोडीच्या राजकारणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.